अखिल मंडई मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुणे शहरातील शारदा गणेशाची महाआरती 125 कलाकारांच्या हस्ते करण्यात आली आहे. पुण्यातील गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील वेगवेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. अशाच पुण्यातील शारदा गणपतीची आरती 125 कलाकारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर, जयमाला इनामदार तसेच पुण्यातील एकपात्री कलाकार, लावणी कलाकार, महाराष्ट्राच्या लोकधारेचे कलाकार ह्यासारखे कलाक्षेत्रातील कलाकार उपस्थित होते. गाढवाचं लग्न हे नाटक आपल्या सर्वांनाच परिचित आहे आणि सर्वांचं आवडतं नाटक आहे. अशा या नाटकामध्ये कामगिरी केलेले जयमाला ताई इनामदार आज आपल्यासोबत आहे. पुण्याच्या गणेशोत्सवानिमित्त त्या अखिल भारतीय मंडई या गणपतीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. त्यांच्याकडून एकंदरीत जाणून घेऊया आपण. सांगाल ताई, गणेशोत्सवानिमित्त तुम्ही आज अखिल भारतीय मंडईच्या या गणपतीला भेट दिली आहे, काय सांगाल? कारण आमच्या वेळेला आम्ही जे काही कार्यक्रम करत असो गणपतीमध्ये, अक्षरशः एक दिवस आम्ही घरी नसायचो. पण आत्ता अशी वेळ आली की कार्यक्रम कलावंतांना फार कमी आहेत, पण तरीसुद्धा असं वाटतं ना आपल्याला की गणपतीच्या समोर आपली हजेरी लागली पाहिजे, माझा डान्स झाला पाहिजे, माझं काम दिसलं पाहिजे गणपतीला आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. म्हणून खरं तर आज आम्ही जवळजवळ 5 ते 6 गणपतीला फिरून आलो आणि मग असं वाटलं की आज जरी मी नाटक नाही केलं किंवा मी डान्स नाही केला तरी देवाच्या समोर माझी हजेरी लागली. म्हणूनच मगाशी मी ना गाढवाच्या लग्नातला 1-2 डायलॉग म्हटले, मला राहावे ना कारण माझी हजेरी लागलीच पाहिजे म्हणून मी लावली मगाशी. नक्कीच. आणि आता तुमचं अभिनय क्षेत्रातली वगैरे, मग आता काय मागणं मागितलं आहे बाप्पाकडे? मागणं हेच मागितलं की मी शेवटपर्यंत देवाची आणि रसिकांची सेवा करता करताच मला देवाने मरण द्यावं. नक्कीच. आमच्या रसिकांसाठी काय डायलॉग तुमच्या भेटीला घालणार? चला गाढवाचं लग्न मी जे काम करत होते गंगीचं, पण माझे आता मिस्टर नाही आहेत, पण मी जे काय करत होते तर त्यामुळं कसं की आज नाही म्हटलं तरी आम्ही सगळ्या परिसरामध्ये फिरत होतो इथे भाजी वगैरे घ्यायला, तर सगळे माझ्या मिस्टरांना अगदी म्हणायचे चला गाढवाचं लग्नवाले आले दोघंही, तर हे प्रत्येक वेळेस असायचंच म्हणा. पण आलात का चला घरामध्ये, हाच डायलॉग मी फक्त म्हणते आणि खूप शुभेच्छा देते तुम्हाला. धन्यवाद. नमस्कार, मी अरुण पटवर्धन, एकपात्री कलाकार परिषद अध्यक्ष. आज या ठिकाणी 125 वर्ष झाल्यानिमित्त मंडळीने हा जो कार्यक्रम केला आणि आमच्या कलाकारांचा जो सत्कार केला याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आमच्या सर्व एकपात्री कलाकार परिषदेच्या वतीनं त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि असंच आमच्यावर त्यांचं प्रेम राहावं अशी इच्छा.